नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। तर रेसिपी बघण्यासाठी चला किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत बाजरीची खिचडी। त्याला लागणारं साहित्य हा संडे मसाला आहे, खांदेशी काळा मसाला, हळद, अलं लसूण पेस्ट, मीठ हा खडा मसाला आहे, दालचिनी, लवंग आणि तमालपत्र। याच्यामध्ये मी भिजवलेले आहेत एक थोडेसे अर्धी वाटी तांदूळ, तुरीची डाळ अर्धी वाटी आणि आपल्या भुईमुगाच्या ज्या शेंगा आहेत ना त्याचे शेंगदाणे, त्याचबरोबर ही बाजरी आहे। आता ही याच्यामध्ये वाटाणा वगैरे पण आपण घालू शकतो। आता ही बाजरी आहे, ही मी 2 दिवस पूर्ण भिजत ठेवली होती, नंतर ती उपसून काढली आणि उपसून काढल्यानंतर तिला झाकण ठेवून ठेवलं आणि मग तिला ना असे मोड आलेत, हे असे मोड आलेले आहेत, असे बारीक बारीक मोड येतात त्याला, तर ते मी मोड आणवले आहेत। ॲक्च्युली आमच्याकडे असे मोड कधीच आणत नाहीत, पण सत्व आणि चांगलं लागतं म्हणून मी ह्याला मोड आणले आहेत। मोड आणताना खूपच असा त्रास होतो कारण हे कठीण असतं। आमच्याकडे पूर्वी ही करायची तेव्हा कसं असायचं की बाजरीला ना थोडंसं कवर असतं, तर हे भिजत घालायचं आणि त्याला ना कापडामध्ये चांगलं असं कुटून घ्यायचं आणि मग पाखडून घ्यायचं आणि मग त्याची खिचडी करायची। पण मी जेव्हा हे असं दोन दिवस भिजत घालते आणि मग करते तेव्हा ती खूप सॉफ्ट होते, कारण ही शिजायला खूप कठीण असते। आणि त्याच्यानंतर मग मी हे असे मोड आणून केलं तर तरी पण खूप चांगली आणि जास्त पौष्टिक असते। हिवाळ्यात ही खिचडी नेहमीच खावी। आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण फोडणीला तेल घेतो, तर तेल किंवा साजक तूप घ्या। तर चला आपण रेसिपीकडे वळू। मी नेहमीसारखंच तेल तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे खडे मसाले घातलेले आहे। खडे मसाले ब्रेक झाले आता, तर आपण त्याच्यात आलं लसूण घालणार आहोत। तुम्हाला कांदा घालायचा असेल तर कांदा घालू शकतात, पण काही गरज नाही आहे कांदा घालायची, ही जरा थोडीशी झणझणीत असते। आता आपण हे जे भिजवलेलं आहे तांदूळ एक थोडंसे ते घालणार आहोत, तांदूळ, तुरीची डाळ, हे आप छान आपण परतून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण याच्यामध्ये घालणार आहोत ही बाजरी। हिला कुकरमध्ये पण करू शकता, कुकरमध्ये चांगल्या 3 शिट्या देऊ शकता तुम्ही। आता हळद घालणार आहोत आपण। हा जो खांदेशी मसाला आहे हा जर आपण जास्त घालणार आहोत कारण ह्याचीच चव चांगली असते लागते त्याला। हे हिवाळ्यात बनवायचे असतात हे लाल संडे मसाला आणि आपण चवीला मीठ घालणार आहोत। तुम्ही याला कुकरमध्ये ठेवलं तरी चालेल, असं याला शिजायला 15 मिनटं लागतील। भातासारखंच आपण करायचं असतं याला। याला पाणी घालणार आहोत आणि 15 मिनटांनी बघूया याला पाणी लागतंय अजून आणि शिजलंय का बघूया। डाळ वगैरे शिजली की आपण आपली खिचडी रेडी। बघा आपली ही बाजरीची खिचडी तयार आहे। तुम्ही हिला कढीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा अशी पण साजक तूप घालून सुद्धा खाऊ शकतो।
तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? छान वाटली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.